नमस्कार बालमित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगती आणि अनुमान यामधील वय हा घटक आपण अभ्यासणार आहोत. वय या घटकाचा विचार करताना मुलांनो, बेरीज आणि फरक याबाबतचे नियम समजून घ्यायचे. बघा, दोन व्यक्तींच्या अथवा अनेक व्यक्तींच्या वयामधील फरक कधीही बदलत नसतो, हा नियम फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या वयाची आजची बेरीज दिली असेल आणि पूर्वीची आणि नंतरची विचारली असेल तर काय करायचं, हे आपण एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया. बालमित्रांनो, उदाहरणार्थ माझे वय आहे 40 वर्ष आणि हा आहे माझा भाऊ. माझे वय आहे 30 वर्ष. आता 10 वर्षानंतर आमच्या दोघांच्या वयामध्ये किती फरक असेल बरं? अगदी बरोबर, म्हणजे 40 वजा 30 म्हणजे 10 वर्ष. म्हणजे 10 वर्षानंतर आमचा दोघांच्या वयातला फरक असणार आहे 10 वर्ष. हाच फरक 10 वर्षापूर्वीचा विचारला तर तो सुद्धा असणार आहे 10 वर्ष. म्हणजे मुलांनो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या वयाचा फरक कधीही बदलत नसतो. परीक्षेला जर फरक या घटकावर प्रश्न आला तर नेहमी लक्षात ठेवायचं, कितीही वर्षानंतर किंवा कितीही वर्षापूर्वी दोन व्यक्तीच्या वयामधला फरक कधीही बदलत नसतो. बालमित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण आता बेरजेचं एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ माझे वय आहे 40 वर्ष आणि भावाचे वय आहे 30 वर्ष. आता आमची आजची बेरीज किती झाली? अगदी बरोबर, म्हणजे आमची आजची बेरीज झालेली आहे 40 अधिक 30 = 70 वर्ष. बालमित्रांनो, आता 2 वर्षानंतर आमची बेरीज किती होईल बरं? म्हणजे 2 वर्षानंतर विचारलं असेल तर माझं वय 40 अधिक 2 म्हणजे 42 होईल आणि भावाचं वय 30 अधिक 2 म्हणजे 32 होईल. म्हणजे 42 आणि 32 यांची जर मी बेरीज केली तर उत्तर येणार आहे 70 अधिक 4 = 74. म्हणजे 70 वर्षामध्ये तुम्ही 4 ही संख्या मिळवली. म्हणजेच आजची बेरीज दिली असेल आणि पूर्वीची किंवा नंतरची विचारली असेल तर आपण एक सूत्र वापरायचं. कोणतं सूत्र आहे बघा इथं. आजची बेरीज जर नंतरची विचारली असेल तर अधिक व्यक्तींची संख्या गुणले वर्ष. आणि जर आपल्याला मागची बेरीज दिली असेल आणि आजची विचारली असेल तरी सुद्धा हे सूत्र वापरायचं. पण आजची बेरीज दिली आहे आणि मागची विचारली आहे तर मुलांनो, आजची बेरीज वजा व्यक्ती गुणले वर्ष. म्हणजे मागची विचारली तर वजा करा, नंतरची विचारली तर अधिक करा. बालमित्रांनो, वय या घटकावरील बेरीज फरक यामधील महत्त्वाचे प्रश्न याच माहितीच्या आधारे आपण सोडवूया. चला, अधिक माहितीसाठी आपण आता हा प्रश्न पाहूया. काय प्रश्न आहे? 7 वर्षापूर्वी 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज 100 वर्ष होती तर 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? बघा, व्यक्तींची संख्या 2 आहे, 7 वर्षापूर्वीची बेरीज दिलेली आहे. आपण आजची बेरीज काढूया, सूत्र तेच वापर. आजची बेरीज बरोबर मागची बेरीज अधिक व्यक्ती गुणले वर्ष. म्हणजे 7 × 2 = 14. म्हणजे 100 मध्ये आपण 14 मिळवले तर आपल्याला आजची बेरीज मिळाली. म्हणजे मागच्या बेरजीवरून आपण आजची बेरीज काढली. आता आपल्याला 7 वर्षानंतरची विचारलेली आहे, मग काय करायचंय? आजची बेरीज अधिक व्यक्ती गुणले वर्ष. म्हणजे 114 मध्ये परत आपण 14 मिळवले, उत्तर आलेलं आहे 128. म्हणजे पूर्वीची नंतरची कुठलीही बेरीज विचारली तर त्यासाठी आजची बेरीज माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांनो, तर्कसंगती आणि अनुमान या महत्त्वाच्या घटकामध्ये उपघटक वय यावर आधारित वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्यासाठी आपण मनाने काही उदाहरणं घेऊन त्याचा सराव केल्यास नक्की आपल्याला हा घटक सोपा वाटणार आहे.